नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी भूषण देशमुख, ॲग्रीसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वरभाऊ काळे यांच्या शेतात. दादा, आपला परिचय शेतकरी बंधूंना करून द्या. ज्ञानेश्वर वाल्मिकी काळे, गाव शिरूड, तालुका जिल्हा धुळे. मोबाईल नंबर 74990 5044. आपण इथं एक वर्ष झालं आहे माझं असेल नीटला. त्याच्यानंतर आपण इथं शिमला मिरची लावली आहे, पॅलेडिनची, सिजंटाची पॅलेडिन. आणि त्याच्यानंतर प्लॅन्टेशन झालं आहे 10,500. त्याचं पूर्णपणे जे टेचमेन आहे आपलं ॲग्रीसर्चं, आणि त्याच्यानंतर जे मार्गदर्शन आहे आपले भूषण दादा देत आम्हाला, त्यांच्या मार्गदर्शनावरून मी आतापर्यंत कमीत कमी पहिल्या तोड्याला 3 टन, त्याच्यानंतर दुसऱ्या तोड्याला 4 टनापर्यंत, आणि सर्वात जास्त म्हणजे मी तिसऱ्या तोड्याला 6.5 टनापर्यंत काढला आहे. तर त्यांचे जे प्रोडक्ट आहे, मिंगल झालं, थ्रायोगिन झालं, लोअर ड्रीप झालं, ॲग्रीप्लेक्स ओ झालं, फुगवण्यासाठी या काही गोष्टी आहेत प्रॉपर. मला भूषण दादांनी मार्गदर्शन दिल्यानंतर केव्हा काय सोडायचं, कोणत्या टायमाला काय दिलं पाहिजे मिरचीला, ह्या सर्व काही गोष्टी भूषण दादांनी मला एकदम समजून सांगितल्या. आणि वारंवार ते माझ्या शेतात प्रत्येक म्हणजे 2 दिवसाचे आडं, 1 दिवसाचे आडं माझ्या मला भेट द्यायचे, मार्गदर्शन द्यायचे. त्याच्यानंतर मी ही शिमला आपलं बघून घ्या तुम्ही एकदम फ्रेश, आणि आजही ब्लॅक थ्रीप वगैरे बऱ्यापैकी कंट्रोल आहे. तर मी भूषण दादांचं आभारी आहे, आणि ॲग्रीसर्चे जे टेचमेन आहे यांचाही आभारी आहे मी कंपनीचा, की मला प्रॉपर मार्गदर्शन चांगलं मिळाल्यामुळे मी आज उत्पन्न भरपूर काढलं. आणि त्याच्यानंतर जे भाव मिळाले मला चकाकी शायनिंग जे फळाचे आहे, आज मी एकदम बऱ्यापैकी आहे, आणि भावही चांगले मिळत आम्हाला. मी पहिल्या तोड्याला 35, 42, 45, 45 ते 55 नेला आहे माल. अच्छा दादा, मला एक तर आपल्याला विचारायचं आहे की जो आपण माल मार्केटला पाठवलात बरोबर, इतर लोकांच्या मालाच्या तुलनेत आपल्याला इतर लोकांपेक्षा बाजारभाव किती रुपयाने जास्त मिळाला? 5-10 रुपयापर्यंत जास्तच मिळाला आहे आपल्याला. 5 ते 10 रुपयाने आपला जास्त मिळाला. साधारणतः आपले आजपर्यंत झालेले किती तोडे झालेले आहेत? साधारणतः 4 तोडे झाले. 4 तोडे झालेले आहेत. बरं दादा, आपल्याला इथून पुढे अजून अपेक्षित उत्पादन किती आहे की आज माझा इतका माल इथून पुढे अजून निघू शकतो? कमीत कमी 10-15-20 तोड्यापर्यंत कुठं गेला नाही आपला अजूनही. बर, अजूनही तुमचा माल 10 ते 15 तोडी होऊ शकतात. साधारणतः आता आपण इथे 150 ते 250 क्विंटल आतापर्यंत आपण इथे मिरची काढला गेलाय, काढल्या गेलेली आपली बरोबर. तुम्ही शेतकरी बांधवांना काय संदेश देऊ इच्छितात की त्यांनी ॲग्रीसर्चे जे प्रोडक्ट आहेत ते वापरले पाहिजेत का? वापरले पाहिजे, कारण की मला बऱ्यापैकी रिझल्ट आला आहे ना, आणि सर्व म्हणजे आपल्याला 10-5 रुपये जास्त रेट मिळाला आहे त्यांच्या फळाची चकाकी. आणि मी जे म्हणतो मार्गदर्शन प्रॉपर पाहिजेच, कोणतेही प्लॉट लावा, काकडी लावा, काही लावा, ॲग्रीसर्च सर्वात मी तर म्हणतो एकदम बेस्ट प्रोडक्ट. त्यांचे जे प्रोडक्ट वापरले ना सर्वात रिझल्ट चांगला आला आहे मला, आणि त्याच्यात मालही चांगला काढलेला आहे मी. मी कंपनीलाही प्रोडक्ट वापरला आहे पण ॲग्रीसर्च सारखा एकही प्रोडक्ट नाही माझ्या माहितीनुसार सांगतो मी. मी तेच म्हणतो शेतकऱ्यांना की तुम्ही ॲग्रीसर्च टेचमेंट घ्या, भूषण दादांचं मार्गदर्शन घ्या, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, आणि प्रॉपर ॲग्रीसर्चच टेचमेंट वापरा.